महाविकास आघाडीच्या माध्यमातून ईव्हीएमच्या विरोधात आता आवाज उठू लागला आहे. दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि 2024 पराभूत उमेदवार संजय कदम यांनी दापोली तहसील कार्यालयापर्यंत त्यांनी मोर्चा काढला आणि त्यानंतर त्यांनी प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांना निवेदन दिलं. मध्ये ह्या ईव्हीएमच्या पद भीती तयार झाले. पुढच्या काळामध्ये लोकशाहीमध्ये जर असंच चाललं तर आपण मतदान कशाला करायचं? मतदान आपलं केलं मग आपल्याला आपल्याच उमेदवार जाईल काय? हे आता या लोकांच्या बाबतच्या मनामध्ये संभ्रम तयार झालाय. संपूर्ण राज्याचे निकाल पाहिलेत तर आपण 4 महिन्यापूर्वी लोकसभेला 31,000 निवडून आणले महाविकास आघाडीनं, आणि तेथे आता विधानसभेला आपल्याकडे विरोधी पक्ष नेता सुद्धा त्याच्यामध्ये राहिला नाही. आणि मग एवढं कधी नव्हतं झालं. आजपर्यंत या ठिकाणी पाहिलं तर भाजपचे 100% आमदार त्यांचे 105 होते, 105 पण एक कमी झाला नाही. राष्ट्रवादी अजित पवार तर एकही 40% कमी झाला नाही. शिंदे गटाचा एकनाथ शिंदेचा त्यांच्या 40% एकही कमी झाला. आणि त्याच्यामुळे हे निवडणूक मतपेटी आल्या ते लोकांच्या मनात संशय त्यांनी येतानाच सगळे मॅनेज करून आल्या. मतदान मतं टाकलेत पण त्यांनी मतं त्या ठिकाणी मतपेटीद्वारे त्या ठिकाणी ईव्हीएम मार्फत मात्र ईव्हीएमच्या माध्यमातून हॅक केली गेली, मशीन मॅनेज झाली याच्याबद्दल संशय. म्हणून आपण आज सगळ्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रांत दापोली थोरबोले साहेब यांना आपण निवेदन दिलेलं आहे की त्याच्यामध्ये पुढच्या काळामध्ये बॅलेट पेपरने जसा जुना होता तशाच पद्धतीनं मतदान घ्यावं अशी विनंतीचा आपला महाविकास आघाडीचे पत्र दिलेलं आहे. राज्य शासनाने त्याचा विचार करावा. त्याच्या पुढच्या काळामध्ये अधिक वेगळापणे आंदोलन करू आपण सगळ्यांच्या वतीने, आणि बॅलेट पेपरवरती कशी निवडणूक होईल या दृष्टीनं नागरिकांच्या मनामध्ये जे मागणी आहे ती राज्य शासनाने निवडणूक आयोगाने पूर्ण करावी.